वेलकम टू सेशन नंबर 1 इन टैली ईआरपी 9। टैली ईआरपी 9 मध्ये आजच्या या पहिल्या सेशन मध्ये टैली ईआरपी 9 या कोर्सला शिकण्यासाठी सुरुवात करतो आहोत। टैली ईआरपी 9 या कोर्स मध्ये आपण एकूण दोन भागावरती डिस्कशन करणार आहोत। पहिला भाग आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि दुसरा भाग आहे टैली ईआरपी 9 हे सॉफ्टवेअर। युजुअली या सॉफ्टवेअरचा वापर अकाउंटिंग पर्पजसाठी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी आणि अकाउंटिंग क्षेत्रामध्ये जमा खर्च वगैरे करण्यासाठी या टैली ईआरपी 9 या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो। भारतामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे टैली ईआरपी 9। टैली या सॉफ्टवेअर व्यतिरिक्त इतरही काही बरेचसे सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून बऱ्याचशा कंपन्या आपलं आपलं अकाउंटिंगचं काम करतात, पण आपण हे टैली सॉफ्टवेअर शिकल्यानंतर आपल्याला जवळपास सर्व प्रकारचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स हाताळण्याचा अनुभव किंवा माहिती आपल्याला मिळू शकेल। टैली ईआरपी 9 या सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग करण्यासाठी सुरुवात करण्याआधी अकाउंटिंग म्हणजे काय, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय आणि अकाउंटिंग संदर्भात जे महत्त्वाचे टर्म्स असणार आहेत हे आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहोत। आजच्या या पहिल्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अकाउंटिंग म्हणजे काय आणि अकाउंटिंग कसं केलं जातं, अकाउंट्स म्हणजे काय, लेजर म्हणजे काय आणि त्याच्या कॅटेगरीज कोणत्या कोणत्या असतात, अशा गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। एव्हरी बिझनेस इन्वॉल्व्स एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस। सर्व प्रकारचे बिझनेस किंवा व्यवसाय हे कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करत असतात। जसं की मी एक कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतो, इथे काही ट्रेनिंग सर्व्हिसेस मी प्रोव्हाइड करतो आणि त्या माध्यमातून काही उत्पन्न किंवा प्रॉफिट मी कमवतो। काही व्यवसाय किंवा काही बिझनेस हे खरेदी विक्री या स्वरूपाचे असतात, तर काही व्यवसाय हे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच प्रोडक्शन किंवा उत्पादन या स्वरूपाचे असू शकतात। आणि प्रत्येक बिझनेस किंवा प्रत्येक व्यवसाय हा कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू किंवा सेवा यांची एक्सचेंज म्हणजेच देवाणघेवाण करत असतो। अ ट्रेडर ऑर बिझनेसमॅन परचेसेस अँड सेल्स गुड्स ऑर सर्व्हिसेस विथ अ व्ह्यू टू मेक प्रॉफिट। एखादा ट्रेडर किंवा एखादा बिझनेसमॅन, एखादा व्यावसायिक वस्तू किंवा सेवांची खरेदी आणि विक्री करतो एखादा प्रॉफिट किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने। अशा प्रकारच्या वस्तूंची किंवा सेवांची खरेदी विक्री केली जाते। काही मॅन्युफॅक्चरर्स असतात, हे मॅन्युफॅक्चरर्स रॉ मटेरियल खरेदी करतात आणि त्यांना फिनिश्ड गुड्स किंवा फिनिश्ड प्रॉडक्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि काही प्रॉफिट मिळवण्याच्या हेतूने त्यांची विक्री करतात। मॅन्युफॅक्चरर बाय रॉ मटेरियल्स, कन्वर्ट्स इट इन टू फिनिश्ड गुड्स अँड देन सेल्स देम ॲट अ प्रॉफिट। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री करत असतात। जनरली जे बिझनेस असतात हे बिझनेसच्या एकूण 3 कॅटेगरीज असतात। पहिली कॅटेगरी आहे ट्रेडिंग बिझनेस किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन। ट्रेडिंग बिझनेस किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे अशी संस्था किंवा अशी कंपनी की ज्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात, वस्तू खरेदी केल्या जातात आणि त्यांची विक्री केली जाते, अशा प्रकारच्या व्यवसायांना ट्रेडिंग बिझनेस किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं आपण म्हणू शकतो। फॉर एक्झाम्पल, एखादं टी व्हीचं शोरूम किंवा एखादं टी व्हीचं दुकान की जिथे टी व्ही किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या जातात आणि विकल्या जातात। आजकाल बऱ्याच प्रकारचे शॉपिंग मॉल्स किंवा किराणा दुकान किंवा बऱ्याच प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्याची दुकानं उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी वस्तू खरेदी करणे आणि विक्री करणे अशा प्रकारचा व्यवसाय चालवला जातो। एखाद्या होलसेलरकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करणे आणि रिटेलमध्ये या वस्तू विकणे अशा प्रकारचं स्वरूप या ट्रेडिंग बिझनेसचं असतं। दुसरा प्रकार आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन। नॉन ट्रेडिंग बिझनेस किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, या प्रकारच्या व्यवसायामध्ये कुठलीही वस्तू किंवा सेवा, कुठलीही वस्तूंची खरेदी विक्री न करता इथे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात। दीज काइंड ऑफ बिझनेसेस प्रोव्हाइड सर्व्हिसेस, सेवा दिल्या जातात। फॉर एक्झाम्पल, हॉस्पिटल हे नॉन ट्रेडिंग बिझनेसचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिल्या जातात। कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जिथे आपण कम्प्युटर ट्रेनिंग घेतो, अशा प्रकारच्या कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग कंपनीचं उदाहरण आहे। एखादं नेट कॅफे किंवा टेलिफोन कंपनी, BSNL किंवा एअरटेल किंवा वोडाफोन यासारख्या ज्या टेलिफोन कंपनीज आहेत, हे कम्युनिकेशन सर्व्हिसेस सेल करतात किंवा कम्युनिकेशनसाठी एक सर्व्हिस देतात। अशा प्रकारच्या कंपन्या नॉन ट्रेडिंग प्रकारच्या किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या प्रकारच्या समजल्या जातात। ब्युटी पार्लर हे देखील नॉन ट्रेडिंग कंपनीचं एक्झाम्पल आहे।
बऱ्याच प्रकारच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस उपलब्ध असतात. कन्सल्टन्सी किंवा आर्किटेक्चरल डिझाईन्स किंवा अशा प्रकारच्या ज्या कंपनीज असतात, कुरिअर कंपनीज वगैरे, हे सर्व नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं उदाहरण आहे. बघा, एखाद्या कुरिअर कंपनीमध्ये कुठलीही वस्तू खरेदी विक्री केली जात नाही, तर एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी किंवा त्याचं वाहतूक करण्यासाठी काही सर्व्हिसेस दिल्या जातात. अशा प्रकारच्या सर्व कंपनीचा समावेश नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या प्रकारामध्ये होतो. आणि एखाद्या कंपनीचा तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन किंवा बिझनेसमध्ये वस्तूंचं प्रोडक्शन केलं जातं किंवा असेंब्ली केली जाते, म्हणजे वस्तूंची जोडणी केली जाते. जसं की सायकल तयार करणाऱ्या कंपनीज, लॅपटॉप तयार करणाऱ्या कंपनीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर तयार करणारे काही बिझनेस असतात, जिथे प्रोडक्शन, उत्पादन, असेंब्ली किंवा अशा प्रकारची काही प्रोसेस केली जाते. अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये खरेदी विक्री पण होते, पण इथे खरेदी ही रॉ मटेरियलची होते. रॉ मटेरियल परचेस केले जातात, म्हणजे कच्चा माल खरेदी केला जातो आणि रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर त्याच्यावरती काही प्रक्रिया करून प्रोडक्शन केली जाते आणि पक्का जो माल तयार होतो त्याची विक्री केली जाते. तर अशा प्रकारे बिझनेस कोणताही असो, तो ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग या प्रकारचा असू शकतो. आणि अशा कुठल्याही बिझनेसमध्ये वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण होत असते. दॅट मीन्स अ बिझनेसमॅन ऑर बिझनेस कन्सर्न डील्स विथ अदर पार्टीज इन एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. याचा अर्थ आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये काही बिझनेसमन किंवा त्या बिझनेसमध्ये असणारे संबंधित लोक इतर व्यक्तींशी किंवा इतर पार्टींशी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा सर्व्हिसेसची देवाणघेवाण करतात. आणि या दोन पार्टीमध्ये जे डेलिंग्ज होतात किंवा जी एक्सचेंज होते, याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. सच डीलिंग्ज इन बिझनेस आर कॉल्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन या शब्दाचा अर्थ आहे दोन व्यक्तीमध्ये होणारी वस्तू, पैसे किंवा सेवा या संदर्भात होणारी देवाणघेवाण. डीलिंग्ज ऑर एक्सचेंज बिटवीन टू पार्टीज इन द फॉर्म ऑफ गुड्स, मनी ऑर सर्व्हिसेस. वस्तू, पैसे किंवा सेवा या स्वरूपामध्ये दोन व्यक्तीमध्ये होणाऱ्या डीलिंग किंवा एक्सचेंज किंवा देवाणघेवाणला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आणि एखाद्या बिझनेसमध्ये बऱ्याच प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स असतात, जसं की वस्तू किंवा सेवा खरेदी करणे, वस्तू किंवा सेवांची विक्री करणे, पेमेंट करणे, रिसीट करणे, अशा बऱ्याचशा ट्रान्झॅक्शन्स प्रत्येक बिझनेसमध्ये होत असतात. जसं की एखाद्या कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये एखादा विद्यार्थी जेव्हा एखाद्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतो, तेव्हा एक ट्रान्झॅक्शन होते. त्या कोर्स संदर्भात काही पैसे जर त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये दिले गेले असतील, तर ती एक ट्रान्झॅक्शन आहे. जमा झालेले पैसे बँकेत भरणे, एक्झाम फी भरणे किंवा त्या विद्यार्थ्याला ट्रेनिंग देणे, अशा प्रकारच्या सर्व्हिसेस, वस्तू किंवा पैशाची जी देवाणघेवाण होते, ह्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये अशा हजारो ट्रान्झॅक्शन्स होत असतात. सो इन अ बिझनेस कन्सर्न द ट्रान्झॅक्शन्स आर न्युमरस. असंख्य अशा प्रकारच्या ह्या ट्रान्झॅक्शन्स असतात आणि या ट्रान्झॅक्शनची नोंद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या ट्रान्झॅक्शनची नोंद ठेवण्याची एक सिस्टमॅटिक जी पद्धत आहे, त्या पद्धतीलाच अकाउंटिंग असं म्हटलं जातं. अ रेकॉर्ड ऑफ सच ट्रान्झॅक्शन्स शुड बी सिस्टमॅटिक सो दॅट इट मे रेंडर व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन टू द ओनर ऑफ अ बिझनेस. एखाद्या बिझनेसच्या ओनरला त्याच्या बिझनेस संदर्भात संपूर्ण माहिती काढून देण्यासाठी होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शन्स आणि व्यवहारांची नोंद होणं अतिशय आवश्यक आहे. आणि ही सर्व नोंद सिस्टमॅटिक होणं अतिशय आवश्यक आहे. आणि अकाउंटिंग ही अशी एक सिस्टीम आहे की ज्याच्या सहाय्यानं बिझनेसमध्ये होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शन्स सिस्टमॅटिकली काही बुक्समध्ये रेकॉर्ड केल्या जातात किंवा नोंद केल्या जातात. अकाउंटिंग इज अ सिस्टीम बाय विच द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड सिस्टमॅटिकली इन अ सेट ऑफ बुक्स. आणि हे अकाउंटिंग करण्यासाठी आपणाला एकूण दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. बिझनेस कोणत्याही प्रकारचा असो, ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग, कोणत्याही अकाउंटंटला एकूण दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिली म्हणजे लेजर क्रिएट करणे आणि दुसरी गोष्ट त्या लेजरमध्ये एंट्री करणे, म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनची नोंद करणे. समजा की आपण एका XYZ या कंपनीचं अकाउंटिंग करणार आहोत, ती कंपनी कोणत्या टाईपची आहे डझंट मॅटर, त्या कंपनीचं जर आपल्याला अकाउंटिंग करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला अकाउंट्स क्रिएट करावे लागतील,
लेजर्स क्रिएट करावे लागतील. अकाउंट किंवा लेजर म्हणजे खातं, आणि ते खातं आपल्याला ओपन करावं लागेल की जेणेकरून आपल्याला त्या खात्यामध्ये संबंधित व्यवहारांची नोंद ठेवता येऊ शकेल. उदाहरणार्थ जर मला एखाद्या XYZ या कंपनीचं अकाउंटिंग करायचं असेल तर त्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व सन्ड्री डेटर्सचे अकाउंट आपल्याला बनवावे लागतील. डेटर्स या शब्दाचा अर्थ आहे कस्टमर्स. फॉर एक्झाम्पल, माझ्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी माझ्याकडे ट्रेनिंगसाठी येतात हे विद्यार्थी आमचे कस्टमर आहेत, आणि कस्टमर्सना डेटर्स असं म्हटलं जातं. एखाद्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये जेव्हा एखादी वस्तू एका कस्टमरला विकली जाते तर त्या कस्टमरची अकाउंट ओपन करावे लागतात, आणि त्या कस्टमरचं अकाउंट म्हणजे डेटर्सचं अकाउंट. तर सन्ड्री डेटर्स या शब्दाचा अर्थ आहे कस्टमर्स किंवा क्लायंट्स. तर जेव्हा कोणत्याही पण एका कंपनीचं अकाउंटिंग करायचं असेल तर त्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व कस्टमर्सचे अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतील, सर्व प्रकारच्या क्लायंट्सचे अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतील. मे बी एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, आणि ही कन्स्ट्रक्शन कंपनी काही व्यक्तींना कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामाची सर्व्हिस देते, त्या संदर्भात काही वस्तू काही माल किंवा काही सुविधा प्रोव्हाइड करते. तर त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जेवढे पण क्लायंट आहेत कस्टमर्स आहेत ह्या सर्वांचे कस्टमर्सचे अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे, आणि कस्टमर म्हणजेच डेटर्स. त्याचबरोबर एखाद्या कंपनीमध्ये सर्व प्रकारचे क्रेडिटर्स असतात, त्या सर्वांचे क्रेडिटर्सचे अकाउंट ओपन करावे लागतील, आणि क्रेडिटर्स म्हणजे सप्लायर्स, जे आपल्याला मालाची किंवा सर्व्हिसेसची सप्लाय करतात अशा सर्व सप्लायर्सचे अकाउंट्स आपल्याला ओपन करायला लागतील. समजा की आपण एका इलेक्ट्रॉनिक दुकानाचं किंवा इलेक्ट्रॉनिक शॉपचं अकाउंटिंग करतो आहोत, तर त्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या कंपनीकडून आपण वस्तू खरेदी करतो अशा सप्लायर्सचे अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागतील. आणि त्याचबरोबर आपले जे कस्टमर्स असतील ह्या कस्टमरचे देखील आपल्याला अकाउंट ओपन करावे लागतील. त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये होणारे सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस, सर्व प्रकारचे इन्कम्स, सर्व प्रकारचे परचेस म्हणजे खरेदी, आणि सर्व प्रकारची विक्री अशा सर्व अकाउंट्स आपल्याला क्रिएट करावे लागतील. समजा आपण एका XYZ कंपनीचं अकाउंटिंग करतो आहोत, आणि अशा प्रकारचं अकाउंटिंग करत असताना आपल्याला काही लेजर्स बनवावे लागणार आहेत, आणि हे लेजर्स कोणाचे बनवायचे त्याची लिस्ट आपण पाहतो आहे. तर एखाद्या कंपनीमध्ये जेवढे पण कस्टमर्स असतील त्या सर्व कस्टमरचे अकाउंट ओपन करावे लागतील, सर्व सप्लायर्सचे अकाउंट ओपन करावे लागतील, सर्व एक्सपेन्सेसचे अकाउंट ओपन करावे लागतील. जसे की एखाद्या कंपनीमध्ये लाईट बिल भरावं लागतं, फोन बिल भरावं लागतं, ट्रॅव्हलिंगसाठी काही खर्च येतो, मेंटेनन्ससाठी काही खर्च येतो, रिपेरीसाठी खर्च येतो, तर या सगळ्या खर्चांचे लेजर्स म्हणजे खाते आपल्याला ओपन करून ठेवावे लागतील. ॲक्च्युली एक्सपेन्सेस दोन प्रकारचे असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय याच्याबद्दल आपण पुढच्या काही भागामध्ये चर्चा करूया. एक्सपेन्सेस हे दोन प्रकारचे असतात, इन्कम देखील दोन प्रकारचे असतात. आपल्याला सर्व डायरेक्ट इन्कमचे अकाउंट ओपन करावे लागतील, आणि सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचे देखील अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतील. आपल्याला परचेस अकाउंट आणि सेल्स अकाउंट, खरेदी खाते आणि विक्री खाते हे देखील तयार करावं लागेल. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर आपण काही वस्तू खरेदी केल्या असतील तर एकूण वर्षभरामध्ये किती वस्तू खरेदी केल्या याची नोंद आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारची विक्री आणि विक्रीची देखील आपल्याला नोंद ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या कंपनीमध्ये असणारे प्रोव्हिजन्स, बँक अकाउंट्स, कॅश अकाउंट्स, असेट्स, लायबिलिटीज असे कित्येक अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागतील. तर एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटिंग करण्यासाठी आपल्याला अकाउंट्स क्रिएट करावे लागतात. पहिली स्टेप आहे लेजर क्रिएट करणे किंवा अकाउंट क्रिएट करणे, आणि अकाउंट कुणाचे क्रिएट करावेत तर अशा प्रकारच्या सर्व लोकांचे अकाउंट्स आपल्याला क्रिएट करावे लागतील. ज्या व्यक्तीशी, ज्या कंपनीशी किंवा ज्या वस्तूशी आपला संबंध येतो अशा सर्व व्यक्तींचे, वस्तूंचे किंवा गोष्टींचे अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागतील, आणि अकाउंट किंवा लेजर ओपन केल्यानंतरच त्या लेजरमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकेल. एखाद्या कंपनीमध्ये जेवढे पण अकाउंट्स क्रिएट केले जातात त्या सर्व अकाउंट्सना तीन भागामध्ये कॅटेगराईज केलं जातं, तीन भागामध्ये क्लासिफाय केलं जातं. एक आहे पर्सनल अकाउंट, दुसरा आहे नॉमिनल अकाउंट, आणि तिसरा आहे रिअल अकाउंट. तर अकाउंटच्या एकूण तीन कॅटेगरीज पडतात, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. एखाद्या कंपनीमध्ये जेवढे पण अकाउंट्स तयार करावे लागतात
ह्या सर्व अकाउंट्सना तीन भागामध्ये डिवाइड केलं जातं आणि पहिला भाग किंवा पहिला प्रकार आहे अकाउंटचा तो आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट इन्क्लूड्स ऑल द अकाउंट्स रिलेटेड टू एनी कंपनी, पार्टनरशिप फर्म, ट्रस्ट, कोऑपरेटिव फर्म और एनी इंडिविजुअल पर्सन. आपल्या कंपनीचा किंवा व्यवसायाचा संबंध ज्या व्यक्तीशी, ज्या कंपनीशी, ज्या पार्टनरशिप कंपनीशी, ट्रस्ट, कोऑपरेटिव फर्म किंवा कुठल्याही एका व्यक्तीशी येत असेल तर त्या सर्व व्यक्तींचे अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागतात आणि अशा सर्व व्यक्तींचे अकाउंट कंपनीचे अकाउंट म्हणजेच पर्सनल अकाउंट. उदाहरणार्थ एक कंपनी XYZ नावाची कंपनी ABC या कंपनीला जर काही वस्तू विकत असेल तर ABC हा कस्टमर आहे आणि कस्टमर हा एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू शकतो, एखादा शेतकरी असू शकतो, आपला कस्टमर ही एखादी कंपनी असू शकते, एखादी पार्टनरशिप फर्म असू शकते, ट्रस्ट असू शकते, एखादी सहकारी संस्था असू शकते. तर या सर्वांचे अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागतात आणि या सर्व अकाउंट्सना पर्सनल अकाउंट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्या कंपनीमध्ये असणारे सर्व क्रेडिटर्स आणि डेटर्स यांचा समावेश पर्सनल अकाउंटमध्ये केला जातो, कारण की आपल्या कंपनीमध्ये जेवढे पण कस्टमर्स आहेत हे सर्व कस्टमर्स म्हणजे कुठली ना कुठेतरी कंपनी असेल, एखादी सहकारी संस्था असेल, एखादा शेतकरी असेल, एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन व्यक्ती असेल, किंवा आपल्या कंपनीमध्ये जे सप्लायर्स आहेत हे सप्लायर देखील कोणीही असू शकतो. तर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये सर्व प्रकारचे सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटर्स आणि कस्टमर्स म्हणजेच डेटर्स यांचे अकाउंट ओपन करावे लागतात आणि यांच्या अकाउंट्सना पर्सनल अकाउंट असं म्हटलं जातं. आपण एखाद्या व्यक्तीकडून जर उधार पैसे घेतले असतील तर तो व्यक्ती ज्याच्याकडून आपण उधार पैसे घेतले किंवा उधार माल खरेदी केला त्या व्यक्तीचं अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं अकाउंट आपण ओपन करतो त्याला आपण पर्सनल अकाउंट असं म्हणू शकतो. दुसरा मुद्दा आहे रिअल अकाउंट. अकाउंटमध्ये दुसरी एक कॅटेगरी आहे रिअल अकाउंट, विच इन्क्लूड्स ऑल द अकाउंट्स ऑफ असेट्स. सर्व प्रकारच्या असेट्सचा समावेश रिअल अकाउंटमध्ये केला जातो. असेट म्हणजे मालमत्ता, प्रॉपर्टी, आणि या असेट्स दोन प्रकारचे असतात, करंट असेट आणि फिक्स्ड असेट. करंट असेट म्हणजे चालू मालमत्ता आणि फिक्स्ड असेट म्हणजे स्थिर मालमत्ता, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, हे सर्व फिक्स्ड असेट आहे. फॉर एक्झाम्पल एखादा फळ विक्रेता असेल म्हणजे फ्रूट सेलर असेल जो मार्केटमध्ये फळं विक्री करण्याचं काम करतो, तर याच्याकडे जो माल आहे, जो स्टॉक आहे, जो गुड्स आहे, तो गुड्स म्हणजे त्याच्याकडे असणारा करंट असेट. आणि या मालाची विक्री करण्यासाठी त्याच्याकडे काही व्हेकल्स असतील, टेम्पो असेल, काही फर्निचर असेल, एखादं मे बी दुकान असेल, बिल्डिंग असेल, तर हे सर्व फिक्स्ड असेट म्हणजे स्थिर मालमत्ता. आणि या सर्वांचे अकाउंट्स रिअल अकाउंटमध्ये समाविष्ट केले जातात. रिअल अकाउंट इन्क्लूड्स ऑल द अकाउंट्स ऑफ असेट्स, करंट असेट्स अँड फिक्स्ड असेट्स. अकाउंटिंग किंवा अकाउंटची तिसरी कॅटेगरी आहे नॉमिनल अकाउंट. आणि या नॉमिनल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन, सर्व प्रकारचं खर्च, सर्व प्रकारचे तोटे, सर्व प्रकारचा नफा, फायदा यांचा समावेश एक्सपेन्समध्ये, नॉमिनल अकाउंटमध्ये केला जातो. उदाहरणार्थ कुठल्याही कंपनीमध्ये सॅलरी म्हणजे पगार द्यावा लागतो, वेजेस म्हणजे हमाली कदाचित द्यावी लागते, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपेन्सेस, सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट म्हणजे व्याज, किंवा अशा कित्येक खर्च किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न एखाद्या कंपनीमध्ये होत असतात. आणि अशा सर्व खर्चांचे आणि उत्पन्नांचे अकाउंट्स म्हणजे नॉमिनल अकाउंट. तर एखाद्या कंपनीचं अकाउंटिंग करण्यासाठी आपल्याला अकाउंट्स क्रिएट करावे लागतात आणि अकाउंट्स हे तीन कॅटेगरीज असतात. अकाउंट्स हे तीन भागामध्ये क्लासिफाय करण्यात आलेले असतात, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर कॅटेगरीज ऑफ अकाउंट्स आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं अकाउंटच्या कोणत्या कोणत्या कॅटेगरीज असतात. पहिली कॅटेगरी असते पर्सनल अकाउंट, ह्याच्यामध्ये सर्व व्यक्ती, सर्व संस्था, सर्व कंपनी यांचा समावेश केला जातो. रिअल अकाउंटमध्ये सर्व प्रकारचे असेट्स, मालमत्ता, प्रॉपर्टीज यांचा समावेश केला जातो. आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला नॉमिनल अकाउंट. ह्या नॉमिनल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च आणि इन्कम म्हणजे नफा, फायदा यांचा समावेश केला जातो. पर्सनल अकाउंट इन्क्लूड्स अकाउंट्स ऑफ ऑल पर्सन्स, अकाउंट्स रिलेटेड टू कंपनीज, अकाउंट्स रिलेटेड टू एनी कंपनी, पर्सन,
कुठलीही कंपनी किंवा पर्सनशी संबंधित असणारा अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट, व्यक्तिगत खातं. रियल अकाउंट मीन्स अकाउंट्स रिलेटेड टू असेट्स, अकाउंट्स ऑफ असेट्स. असेट्स दोन प्रकारचे असतात, करंट असेट आणि फिक्स्ड असेट. करंट किंवा फिक्स्ड असेट यांचा समावेश रियल अकाउंटमध्ये केला जातो. अँड नॉमिनल अकाउंट इन्क्लूड्स ऑल द अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. आता अकाउंटिंगमध्ये, खास करून भारतामध्ये, अकाउंटिंग करण्यासाठी एक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी किंवा एक सिस्टीम वापरली जाते, ज्याला डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतात. काही कंट्रीजमध्ये किंवा काही देशामध्ये सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर केला जातो आणि काही ठिकाणी डबल एंट्री सिस्टीमचा वापर केला जातो. ॲज पर इंडियन अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी वी यूज डबल एंट्री सिस्टीम. आपण आपल्याकडे डबल एंट्री सिस्टीम या पद्धतीचा वापर करून अकाउंटिंगचं काम करतो. आणि या डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन ही दोन बाजूंनी बनलेली असते. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन ॲस्पेक्ट्स असतात, डेबिट आणि क्रेडिट. ऑल अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स आर मेड अप ऑफ टू एंटिटीज ऑर टू एंट्रीज इन द अकाउंट्स, अ डेबिट अँड अ क्रेडिट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, कोणत्याही दोन व्यक्ती किंवा दोन कंपनीमध्ये किंवा दोन पार्टीमध्ये होणाऱ्या व्यवहाराला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. वस्तू, पैसे किंवा सेवा या स्वरूपामध्ये होणाऱ्या देवाणघेवाणला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरं क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, इफ यू परचेस्ड अ बुक, जर तुम्ही एखादं बुक परचेस केलं, युअर व्हॅल्यू ऑफ बुक्स वूड इन्क्रीज, म्हणजे तुमच्या बुक्सची किंमत वाढेल. समजा तुमच्याकडे आधी 1000 रुपयाची पुस्तकं शिल्लक आहेत आणि तुम्ही अजून एक 200 रुपयाचं पुस्तक विकत घेतलं, तर तुमच्याकडे एकूण 1200 रुपयाची पुस्तकं असणार आहेत. बट युअर कॅश व्हॅल्यू वूड डिक्रीज, पण तुमचं रोख पैसे कमी होणार आहेत. समजा तुमच्याकडे 2000 रुपये आहेत आणि तुम्ही 200 रुपयाचं पुस्तक घेतलं, तर 200 रुपयाचं कॅश तुमची कमी होणार आहे एकाच वेळेला. याला डबल एंट्री बुक कीपिंग किंवा डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतात. एखादी वस्तू खरेदी केली तर खरेदीची किंमत वाढली, पण आपल्याकडचे रोख पैसे कमी झाले. एखादी वस्तू विकली तर आपल्याकडचा स्टॉक कमी झाला, पण आपल्याकडे रोख पैसे वाढले. तर ह्या दोन बाजू आहेत. ह्यातली एक डेबिट बाजू असते आणि एक क्रेडिट बाजू असते. डेबिट कशाला द्यायचं आणि क्रेडिट कशाला द्यायचं या संदर्भात काही रूल्स सांगण्यात आलेले आहेत, काही नियम सांगण्यात आलेले आहेत, आणि हे नियम आपल्याला समजून घ्यायचे. पहिला नियम आहे पर्सनल अकाउंटसाठी. पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्तिगत खातं. आणि या पर्सनल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या पर्सन, कंपनी किंवा आपल्या कंपनीशी संबंधित सर्व व्यक्तींचा समावेश याच्यामध्ये केला जातो. आणि या पर्सनल अकाउंटचा एक रूल आहे, आणि तो रूल असा आहे, डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर कोणी रिसिवर असेल, म्हणजे घेणारा असेल, तर त्या व्यक्तीला डेबिट साईडला पोस्ट करा. आणि जर कोणी गिवर असेल, म्हणजे देणारा असेल, तर त्याला क्रेडिट साईडला पोस्ट करा. फॉर एक्झाम्पल, चव्हाण सरांना मी जर एखादी वस्तू विकली, समजा की मी एक मोबाईल चव्हाण सरांना विकलं, तर चव्हाण हे रिसिवर आहेत, त्यामुळं त्या अकाउंटला आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचं आहे. आणि त्याच्या बदल्यात जर समजा चव्हाण सरांनी मला 1000 रुपये दिले, 1000 कॅश रिसिव्ड बाय चव्हाण सर, तर चव्हाण सर हे गिवर आहेत आणि गिवर हा नेहमी क्रेडिटला पोस्ट करायला गेला पाहिजे. तर डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर या रूलचा वापर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पर्सनल अकाउंटचा नियम आहे की रिसिवर नेहमी डेबिट साईडला पोस्ट करा आणि गिवर हा क्रेडिट साईडला पोस्ट करा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीकडून, समजा ABC नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडून मला काहीतरी पैसे मिळाले, कॅश रिसिव्ड फ्रॉम ABC ₹1000, तर ABCकडून मला पैसे मिळाले, ABC हा गिवर आहे आणि गिवर हा नेहमी क्रेडिटला पोस्ट होतो. आणि जर मी एका आकाश नावाच्या व्यक्तीला 1000 रुपये दिले, कॅश पेड टू आकाश ₹1000, मी आकाशला पैसे दिले, आकाश हा रिसिवर बनला, हा घेणारा व्यक्ती बनला, आणि हा रिसिवर अकाउंट नेहमी डेबिटला येतो. अशा प्रकारे डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर या नियमाचा वापर करून योग्य अकाउंट आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करता आला पाहिजे आणि योग्य अकाउंट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करता आला पाहिजे. रियल अकाउंटसाठी रूल असा आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. जर माझ्याकडे 1000 रुपये आज आले, समजा एका विद्यार्थ्याने माझ्याकडे फी भरली 1000 रुपये, तर माझ्याकडे रोख पैसे आले
कैश कम्स इन तर कैश अकाउंट डेबिटला द्या, रोख पैसे आले म्हणून कैश अकाउंट डेबिट। आणि मी जर 1000 रुपयात सैलरी दिली, एखाद्याला पगार दिला 1000 रुपये, तर माझ्याकडून रोख पैसे जाणार आहेत आणि जे जाणार आहे त्याला क्रेडिट साइडला पोस्ट करायचं आहे। अशा ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट हा क्रेडिट साइडला पोस्ट होतो। रियल अकाउंटचा रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या। रोख पैसे आले कॅश अकाउंट डेबिट, रोख पैसे दिले कॅश अकाउंट क्रेडिट। आपण काही ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आणखीन क्लिअर होईल की डेबिट कधी द्यायचं आणि क्रेडिट कधी द्यायचं। पण त्याआधी हे रूल्स, जे 3 गोल्डन रूल्स आहेत, हे समजून घेणं खूप आवश्यक आहे। नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम्स। जर एखादा खर्च झाला असेल तर त्याला डेबिट साईडला पोस्ट करा, आणि जर एखादं उत्पन्न म्हणजे इन्कम मिळालं असेल तर त्याला क्रेडिट साईडला पोस्ट करा। फॉर एक्झाम्पल, मी सॅलरी दिली, सॅलरी हा खर्च आहे, पगार दिला, पगार हा माझ्यासाठी खर्च आहे, तर सॅलरी अकाउंट हा एक्सपेन्स असल्यामुळे तो डेबिट साईडला लिहायला पाहिजे। डेबिट ऑल एक्सपेन्सेस अशा नियमामुळं आपल्याला एक्सपेन्सेस किंवा लॉस जर झाला असेल तर तो खर्च आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचा आहे। क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, जर आपल्याला एखादा नफा मिळाला, एखादं उत्पन्न मिळालं, तर ते क्रेडिट साईडला पोस्ट करा। फॉर एक्झाम्पल, आज मला 200 रुपये कमिशन मिळालं, कमिशन माझं उत्पन्न आहे, इन्कम आहे, तर कमिशन अकाउंट क्रेडिट साईडला पोस्ट होणार, बिकॉज क्रेडिट ऑल इन्कम्स हा असा आपला रूल आहे। तर अशा प्रकारे अकाउंटिंगचे हे 3 महत्त्वाचे रूल्स आहेत, आणि या रूल्स किंवा नियमांना आधारून किंवा नियमांना अनुसरून आपल्याला एंट्रीज कराव्या लागतात, म्हणजे एखाद्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करण्यासाठी, नोंद ठेवण्यासाठी या 3 नियमांचा वापर केला जातो। तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक बिझनेस कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करत असतो। बिझनेसचे एकूण 3 प्रकार आपण पाहिले, ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग। ट्रेडिंग म्हणजे खरेदी विक्री, नॉन ट्रेडिंग म्हणजे सर्व्हिसेसची देवाणघेवाण, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कच्चा माल खरेदी करणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि पक्का माल तयार करणे। आपण पाहिलं की प्रत्येक बिझनेसमन वेगवेगळ्या पार्टी किंवा व्यक्तींच्या बरोबर डीलिंग करत असतो, एक्सचेंज करत असतो, देवाणघेवाण करत असतो, आणि या देवाणघेवाणलाच ट्रान्झॅक्शन असं म्हणतात। वस्तू, सेवा किंवा पैशांच्या स्वरूपामध्ये 2 व्यक्तींमध्ये होणारी देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन। आणि अशा ट्रान्झॅक्शन्स खूप मोठ्या प्रमाणात असतात, आणि या सर्व ट्रान्झॅक्शनची नोंद ठेवणं खूप आवश्यक आहे। आणि अकाउंटिंग ही एक अशी सिस्टीम आहे की ज्या ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सिस्टमॅटिकली काही बुक्समध्ये रेकॉर्ड केले जातात, यालाच अकाउंटिंग म्हणतात। अकाउंटिंगची व्याख्या एका वाक्यात आपल्याला सांगता येईल, अकाउंटिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स। अकाउंटिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स, बिझनेसमध्ये होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शन्सचं रेकॉर्डिंग म्हणजेच अकाउंटिंग। आणि हे सिस्टमॅटिक करण्यासाठी आपण अकाउंटिंगचा वापर करतो। आणि अकाउंटिंग करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात, लेजर क्रिएट करणे आणि त्या लेजरमध्ये एंट्री करणे। लेजर कुणाचे क्रिएट करायचे, तर आपल्या कंपनीमध्ये असणारे सर्व कस्टमर म्हणजे डेटर्स, सर्व सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स, सर्व एक्सपेन्सेस, मग ते डायरेक्ट एक्सपेन्स असोत किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स असोत, सर्व प्रकारचे इन्कम्स, खरेदी विक्री, प्रोव्हिजन, बँक अकाउंट, असेट्स, लायबिलिटीज, अशा सर्वांचे अकाउंट्स आपल्याला तयार करावे लागतील। ह्या सर्व अकाउंट्सना 3 भागामध्ये कॅटेगराईज केलं जातं। ऑल द अकाउंट्स आर कॅटेगराईज्ड इन टू 3 टाईप्स, 1 पर्सनल अकाउंट, 2 रियल अकाउंट अँड 3 नॉमिनल अकाउंट। आपण पाहिलं, पर्सनल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या कंपनी, पर्सन किंवा व्यक्तींचा समावेश होतो, रियल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या असेट्सचा समावेश होतो, आणि नॉमिनल अकाउंटमध्ये सर्व एक्सपेन्सेस अँड इन्कम यांचा समावेश होतो। त्यानंतर अकाउंटिंग करण्यासाठी डबल एंट्री सिस्टीमचा वापर केला जातो। भारतामध्ये डबल एंट्री सिस्टीमचा वापर करून अकाउंटिंग केलं जातं, की ज्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन या 2 बाजूंनी बनलेले असतात, एक डेबिट बाजू आणि दुसरी क्रेडिट बाजू। आणि ही डेबिट किंवा क्रेडिट बाजू स्पेसिफाय करण्यासाठी 3 रूल्स ठरवण्यात आलेले आहेत। पर्सनल अकाउंटचा रूल आहे, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर, जो घेणार आहे तो डेबिट साईडला पोस्ट करा, जो देणार आहे तो क्रेडिट साईडला पोस्ट करा। रियल अकाउंटसाठी रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे येतं त्याला डेबिट साईडला पोस्ट करा आणि जे जातं त्याला क्रेडिट साईडला पोस्ट करा। आणि नॉमिनल अकाउंटसाठी 3रा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स, सर्व एक्सपेन्सेस किंवा खर्च किंवा तोटे हे डेबिट साईडला पोस्ट करा
आणि इन्कम किंवा नफा हे क्रेडिट साइडला पोस्ट करा.